राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, मशाल घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात। मशाल यात्रेत मोठ्या प्रमाणावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग, मशाल आणि भारताचा तिरंगा हाती घेत भारत जोडो यात्रा। राहुल गांधींनी महाराष्ट्रात येताच घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन, नांदेडमधील गुरुद्वारासह वणाळी गावातील बाबा फतेहसिंग गुरुद्वाराचंही राहुल गांधींकडून दर्शन। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत, राहुल गांधींचं विधान, कन्याकुमारी ते काश्मीर हा प्रवास कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, राहुल यांचा विश्वास। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची नांदेडमधून आज सकाळी 8 ते 9 पदयात्रा, पदयात्रेत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होणार। ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाच्या शो दरम्यान राजकीय ड्रामा, जितेंद्र आव्हाडांनी शो बंद पाडला। शो बंद पाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, विजय धुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद, राड्याच्या वेळी मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये हाणामारी। मनसेचे अविनाश जाधव यांनी बंद करण्यात आलेला शो पुन्हा सुरू केला, तसा शो बंद करून दाखवा, आव्हाडांना जाधवांचं आव्हान। हर हर महादेव चित्रपटाचं प्रदर्शन सोलापूर आणि पिंपरीत रोखलं, सोलापुरात सकल मराठा समाज संघटनेकडून चित्रपटाचा खेळ बंद। सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विकृतीकरण नको, संभाजीराजे छत्रपतींच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, जितेंद्र आव्हाड यांचं बाबासाहेब पुरंदरेंकडे बोट। कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका, सुळेंनी केलेल्या खोक्यांच्या टीकेवर बोलताना सत्तारांकडून शिबिगाळ, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सत्तारांनी थेट माफी टाळली। खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं डोंबिवलीत आंदोलन, सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत केल्या वक्तव्याचा निषेध। वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचं अब्दुल सत्तारांविरोधात आंदोलन, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध करत केली फोटोंची होळी। सत्तारांच्या विधानानंतर जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन। जळगावातील अमळनेरमध्ये अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याचं दहन करत राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, शिंदे सरकारच्या डोक्यात प्रकाश पडावा म्हणून दिवे लावून आंदोलन केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं। मुंबईतील चांदिवली परिसरात शिवसेना नेते अनिल परब यांच्या हस्ते शिव वाहतूक सेनेच्या स्टँडचं उद्घाटन, यावेळी सत्तार यांच्या वक्तव्यावर बोलताना सत्तेचा माज असल्याची परब यांची प्रतिक्रिया। गद्दारांचं सरकार कोसळणारच, आदित्य ठाकरे यांची अकोल्यात गर्जना, तर ज्यांनी स्वतःला विकलं नाही त्यांना भेटायला आलोय असं म्हणत आदित्य ठाकरेंकडून नितीन देशमुखांचं कौतुक। आदित्य ठाकरेंचा आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद दौरा, सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार। मी कोणाशीही कुस्ती खेळायला तयार, मंत्री गुलाबराव पाटील यांचा विरोधकांना इशारा, गुलाबरावांच्या इशाऱ्याची जिल्ह्यात चर्चा। औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि श्रीकांत शिंदे एकत्र, जलील यांनी भरवलेल्या क्रिकेट टूर्नामेंटला श्रीकांत शिंदे यांची हजेरी। आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्याकडून बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत शुभेच्छा। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार उदयनराजेंच्या भेटीला, मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी उदयनराजेंची भेट। बीडमध्ये राजशेखर शिवाचार्य महाराजांना महापूजेकडे जाण्यास मज्जाव, वीरशैव समाज आक्रमक, महाराजांना पूजेसाठी आत नेल्यानंतर आंदोलन करते शांत। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सासवडच्या संगमेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा, 1500 पंडित्यांनी मंदिर परिसर उजळला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक दिव्यांची रोषणाई, भाविकांची दर्शनासाठी गर्दी। डोंबिवली शहराचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन, मंदिराच्या गाभाऱ्यासह मंदिर परिसरात 1500 अधिक दिव्यांची आकर्षक आरास। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने कोल्हापुरातील पंचगंगा घाट लाखो दिव्यांनी उजळलाय, कसबा बावड्यात राजाराम बंधाऱ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई। बीडमधील श्री क्षेत्र कपिलधार येथील कार्तिकी पौर्णिमा यात्रेला सुरुवात, पौर्णिमेनिमित्त कपिलधार येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महापूजा।
जळगावमधल्या श्री मंगळग्रह मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त शाही तुळशी विवाह संपन्न, सोहळ्यासाठी देशभरातून भाविकांची उपस्थिती। बदलापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 800 दिव्यांची आरास, परिसरातील महिलांचा दीपोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग। भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राडा, महाडिक गटाचे संचालक प्रभाकर देशमुख यांनी माजी कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप। पुणे पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन मोबाईल चोरट्यांकडून 22 लाखांचा मुद्देमाल केला जप्त, पुण्याच्या उरळी देवाची येथील मोबाईल दुकानात चोरट्यांनी केली होती चोरी। भाईंदरमधील महिलेला ऑनलाईन बिअरची खरेदी करणं पडलं महागात, महिलेच्या बँक खात्यातून तब्बल 63,398 रुपये लंपास। परभणीत सुनावणीसाठी न्यायालयात आलेल्या पतीचा पत्नीवर हल्ला, हल्ल्यात महिला गंभीर जखमी, आरोपीला पोलिसांकडून अटक। वसई विरार पालिकेच्या गटारात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृतदेह शवविच्छेदनासाठी विरारच्या प्राथमिक जिल्हा रुग्णालयात। विक्रोळीमध्ये पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीचाही मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघात, अपघातात 4 जणांचा मृत्यू, तर ढिगाऱ्याखाली प्रवासी रिक्षा अडकल्याची माहिती। कशेडी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा चांदूर रेल्वे राज्यमार्गावर वाठोडा येथे टँकर, दुचाकी आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी। पुण्यातील जांभुळवाडी रस्त्यावर अपघात, गाड्या एकामागोमाग धडकल्या, 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, अपघातात 10 ते 12 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती। केंद्रीय अन्वेषण विभागाकडून मुंबई विमानतळावर एका परदेशी नागरिकाकडून 18 कोटी रुपयांचं 6 किलो हेरोईन जप्त, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मीरा रोडमध्ये बहिणीच्याच घरी भावाची चोरी, 25 लाखांची रोख रक्कम आणि सोन्यावर भावाचा डल्ला, आरोपी गजाड। अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, मुंबईच्या वांद्रेतील घटना, आरोपी दहिसरच्या कोकणीपाडा भागातून अटक। वंदे भारतचे होणारे अपघात टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा बलाकडून सूचना, पालघरमधील भटक्या गुरांवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतींना जनजागृतीचं आवाहन। धुळ्यात दिवाळीत वाढवलेल्या एसटीच्या तिकिटाचे दर अजूनही जैसे थेच, महामंडळाने केलेली भाडेवाढ अजूनही कमी होत नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी। मुंबईत सीटबेल्टची सक्ती 11 नोव्हेंबर ऐवजी 31 डिसेंबरपासून करा, टॅक्सी संघटनांची मागणी, बाहेर सीटबेल्ट पुरेसे उपलब्ध होत नसल्याची टॅक्सी चालकांची माहिती। मुसळधार पाऊस आणि ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अहमदनगरच्या कात्रड गावातील वॉर्ड क्रमांक 1 रस्त्याची दुर्दशा, रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात यंदा 30,000 हेक्टरवर रब्बी हंगामाच्या पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज, गव्हाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता, कृषी विभागाकडून खतं आणि बियाणं उपलब्ध। आरोग्य सेविका मनीषा जाधव नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान। महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार प्रदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परिचारिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। महाराष्ट्रातील मनीषा जाधव, राजश्री पाटील, अलका कोरेकर या 3 परिचारिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार उपस्थित होत्या। कोल्हापुरात शिवसेनेची मशाल रॅली, हिंदुत्वाची साथ, उद्धव ठाकरेंना साथ, शिवसैनिकांची घोषणा, मिरजकर ठिकठिकाणी मशाल रॅलीची सुरुवात। नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अर्ज दाखल, विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन। पंढरपुरात 2 वर्षानंतर भरलाय देशातला पहिला घोडे बाजार, देशातील अव्वल दर्जाचे 1,560 अश्व बाजारात। वसईच्या पेल्हार पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला जमावाकडून मारहाण, मारहाण प्रकरणी 3 जणांना अटक। आज वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, भारतात पूर्व भागात दिसणार पूर्ण ग्रहण, तर इतर भागात दिसणार आंशिक ग्रहण। पटणामध्ये बेकायदेशीररित्या बनवत असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या गोदामाला भीषण आग, तर आगीवर अद्याप नियंत्रण नाही।
वलसाडमधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण, तर अग्निशमन दलाच्या जवानांचं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। यूट्यूब आणि एफबी प्रमाणे ट्विटरवरही होणार कंटेंट मॉनिटायझेशन, युजर्समध्ये उत्सुकतेचं वातावरण। रॉयल एनफील्ड लवकरच भारतात नवीन बाईक सुपर मेटिओर 650 लॉन्च करणार, बुलेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण। KGF2 गाणं राहुल गांधी यांच्या व्हिडिओसाठी विनापरवानगी वापरल्यानं काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर कारवाई, बंगळुरू कोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेस आणि भारत जोडो यात्रेचं ट्विटर हँडल ब्लॉक। बिग बॉसच्या घरातून कॉमन मॅन त्रिशूल मराठे पडला बाहेर। रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाचा मिस्टर मम्मी चित्रपट 11 नोव्हेंबरला होणार रिलीज, सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियात व्हायरल। एकदम कडक चित्रपट 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियात चर्चा। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।